कराड़े 14 जुलाईला आम्हाला एक माणसाचे शेतात एक फुली डिकम्पोज्ड बॉडी सापडली होती, त्याचे हाड पण दिसत होते आणि त्याच्यावरून मयत एडी दाखल केली होती. पीएम मध्ये पण बॉडी डिकम्पोज झाल्यामुळे काही समजत येत नव्हता की नेमका मर्डर आहे किंवा नॅचरल डेथ आहे, आणि त्या व्यक्तीची पण खात्री पडत नव्हती. त्याच्यामध्ये आम्ही पुढे गेल्यानंतर झारखंडचा एक कामगार इस्माईल शताबुद्दीन शेख हा असा तो व्यक्ती या मयत आहे असं आम्हाला खात्री पडली. त्याच्या नातेवाईकाला झारखंडमधून बोलावला पण त्याची पण काही तक्रार नव्हती. नेमका कुठेही कोणावर डाऊट घ्यायचा का कुठे काही रिझन आम्हाला दिसत नव्हता, तरी आम्ही ते मॅटर नाही सोडता त्याच्यामध्ये पुढे तपास करण्याचा ठरला. आणि एका गोष्टीवरून पोलिसाला डाऊट आला की त्याच्यासोबतचे काही कामगार घटनानंतर इमिडिएटली झारखंडला परत गेले होते. तर हे एक डोरीला पकडून आम्ही पुढे 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 तपास करून गेलो आणि झारखंडपर्यंत आम्ही पोलीस टीम पाठवली. कराड पोलिसांचे लोक गेले होते आमचे एपीएचओर वगैरे, आणि तिकडून जेवढे त्याचे होते त्याला सर्वांना आम्ही इकडे बोलावला. आणि त्याच्यामध्ये चौकशी करून काल आम्ही निष्पन्न करू शकले की हा गुन्हा नेमके हा गुन्हाच होता आणि एक मर्डर त्याच्यामध्ये झाला आहे. आणि त्याच्यात एक साथीदाराने 9,500 रुपयाचे त्याच्याकडून घेण्याचे क्षुल्लक कारणावरून त्याला उशाच्या शेतात घेऊन गेला. तिकडे चाकू ते वाराने 10 ते 12 वार करून त्याला मारला आणि त्याच्याकडून ते पैसे लुटले आणि नेक्स्ट डे तो झारखंडला गेला असा निष्पन्न झाला. हा केसमध्ये एक काहीच पुरावा नव्हता, एकदम ब्लाइंड केस होता. मर्डर आहे हे पण आम्हाला निष्पन्न होत नव्हता, पण तरी पोलिसांची जिज्ञासामुळे ही केस खूपच चांगला डिटेक्ट करू शकलो आहे. नक्कीच बेस्ट डिटेक्शन सारखा हा केस आहे. या डिटेक्शनसाठी DYSP रजित पाटील, कराडचे PI BR पाटील, API चोरगे, API गोडसे DBC याच्या सर्वांच्या आणि सर्व कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मी कौतुक करतो. आणि आज आरोपीला आम्ही अटक केला आहे, 8 दिवसाची PCR भेटली आहे. आता याच्यामध्ये सगळे सर्कमस्टॅन्सेस जोडून पुरावा गोळा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. नक्कीच हा केस कन्व्हिक्शनपर्यंत जायला गेला पाहिजे हे आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद.